नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी. पावसाच्या रेड अलर्ट संदर्भातली ही बातमी आहे. कोल्हापूर सातारासह पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आज कोल्हापूर सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याची चिन्ह आहेत. या परिसरामध्ये 204 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि येत्या 48 तासात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यामुळे महापुराचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये अधिकच चिंतेचं वातावरण असल्याचं दिसतंय. याचविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे. अक्षय, का अधिक माहिती या संदर्भात? पुढचे 48 तास सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. लागवी, खरं तर गेला आठवडाभर आपण बघितलं कोल्हापूर सांगली मिरज या संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणचं जीवनमान पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आलेला आहे. सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत हे आहे कृष्णा नदीचं पात्र. आपण जर मागे बघितलं तर हे कृष्णा नदीचं पात्र आहे आणि या कृष्णा नदीच्या पात्रापलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजूला जी गाव दिसत आहे हे ताकारीच्या पुलावर आहोत आपण. वाळवा तालुका आहे सांगली जिल्ह्यातला आणि या ठिकाणचं जनजीवन किती मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आणि सध्याही नदीच्या पाण्याला किती पूर आहे याची दृश्य आपण बघू शकतो. ही झाडं जी आहे ही झाडं सगळी पाण्यात गेलेली आहे. दुसरीकडे आपण जर विजेचा खांब बघितला हा, तर विजेचा खांब साधारण 4 ते 5 फूट उंच इतकाच वरती दिसत आहे. साधारण या खांबाची जर आपण उंची बघितली तर या खांबाची उंची 15 ते 16 फूट उंच असते. म्हणजे अजूनही 10 ते 15 फूट पाणी हे रस्त्यावरती आहे. या बाजूनी जी झाडं बघतोय आपण हे रस्ता आहे आणि या रस्त्यांवरती सुद्धा अजूनही पाणी आहे. 2 दिवस झाले, काल आणि परवा पावसाचा जोर कमी झाला होता आणि याचमुळे हे पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली. कर्नाटकातल्या आलमट्टी धरणातनं 5 लाख क्युसेक प्रतिसेकंद या हिशोबाने पाणी सोडलं गेलं आणि त्यामुळं पूर परिस्थिती जी आहे याचा काहीसा दिलासा मिळाला. मात्र अजूनही अनेक भाग जो आहे सांगलवाडी परिसर आहे यामध्ये अनेक लोक आपल्या घरामध्ये अडकून पडल्याची माहिती आहे. या ठिकाणचे सध्या आपण गोंडवाडी परिसर जो आहे या ताकारी पुलावरचा त्या ठिकाणचे काही लोक आहेत त्यांच्याकडनं नेमकी परिस्थिती आधी काय होती आणि आज काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत. तुम्ही मला सांगा काय परिस्थिती होती आणि सध्या काय वाटतं तुम्हाला, पूर ओसरतोय असं वाटतं का? होय, पूर ओसरतोय. पहिला भरपूर होता, पाणी वर आलत, आता ओसरलाय. आता 4-5 फूट तरी ओसरले पाणी. किती तुमच्या गावात किती लोक आहे आणि काय किती भयानक हे पूर होता, या आधी कधी असं बघितलं का तुम्ही? आधी कधीच नाही साहेब, याआधी कधीच नाही. हा सर्वात मोठा पूर आहे. अचानक पाणी वाढल्यामुळं आम्हाला भीती आहे. जनवरी आम्ही बाहेर आहे आमची. आण नाही, पाणी नाही, काय नाही. 8 दिवस काय, 4 दिवस काय नाही साहेब. कोणी मदत वगैरे तुम्हाला पोहोचली या ठिकाणी? मदत वगैरे काही नाही आलेली नाही कोणाची. बोटी वगैरे आल्या होत्या? बोटी आल्या होत्या, बायकावर नेली आमची फक्त. तर आपण बघतोय या ठिकाणी अजूनही पाहिजे तशी मदत पोहोचलेली नाही. मात्र बचाव कार्याच्या बोटी ज्या आहे लागवी या ठिकाणी आल्या होत्या. मात्र म्हणजे इथं शेतशिवाराचं सुद्धा अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. यांच्या किती शेतीचं नुकसान झालंय, शेतशिवाराचं किती नुकसान झालंय या संदर्भात जाणून घेऊया. तुमच्याकडे शेती आहे का आणि शेतीत शेती जनावरांचं काय नुकसान झालं काय सांगाल? जनावर रस्ते व्हायचं आहे, 20-25 जनावर रस्ते व्हायची. याची चारा पाणी आण नाही, चारा नाही, काय नाही. शेतीचं काय? शेती सगळी पाण्याखाली झाली आहे. तुम्ही काय शेती आहे तुमच्याकडे? शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आमची. खूप मोठं नुकसान झालंय. आता काय आम्हाला हाताला लागणार नाही शेतीतले. हो, घरं पूर्ण पाण्यात आहेत. 4 दिवस झाला, आण नाही, पाणी नाही, काय नाही. आता आम्ही आता 2 दिवस जगलो बघा, काय नाही राहिले. राहणं ही पाक बुडली, शेती ही पाक गेल्या. जनावर आता सोडायचे बारे आल्या, अन्न नाही, चारा नाही, काय निश्चित पर्याय नाही. पावसातच जनावर गेले. तर लागवी, आपण ही परिस्थिती बघतोय, अतिशय भीषण परिस्थिती आहे. अनेक जो इंटेरियर भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या भागात अजूनही मदत पोहोचू शकली नाही. बचाव कार्य झालं आणि बचाव कार्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा आता त्यांना पुरवठा करणं अत्यंत गरजेचं आहे सध्या. आणि ही परिस्थिती फक्त याच भागातली नाही, ताकारी भागातलीच नाही, तर संपूर्ण सांगली परिसर, कोल्हापूर परिसर, कराडचा काही भाग, या संपूर्ण भागामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालं आहे. आता बचाव कार्य
जवळजवळ सुरूच आहे, मात्र यानंतर बचाव कार्यानंतर जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणं हे सरकार सुरू. धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता. आपण पाहतोय सर्वत्र महा जलप्रलय खरं तर निर्माण झालाय सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये. आता मात्र सरकार दरबारी मदतीची याचना केली जाते पण मदत काही पोहोचत नाहीये. ग्रामीण भागापर्यंत मदत मात्र अत्यंत तोकडी पोहोचली जाते आणि या संदर्भातल्या